आम्ही सर्वात आधी अर्ज केलाय, त्यामुळे आम्हाला नियमानुसार परवानगी मिळेल. बाळा नांदगावकर. आज मतदारसंघाचा आढावा घेतला. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यापासून मनसेचे सर्व कार्यकर्ते मन लावून प्रचारात उतरले. या सगळ्याचा आढावा आम्ही घेतला. 17 मे रोजी राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. ऑन ठाकरे गटाचा अर्ज. अर्ज सर्वात आधी आम्ही केला होता, त्यामुळे आम्हाला नियमानुसार परवानगी मिळेल. ऑन शरद पवार. शरद पवार मोठे नेते आहेत. प्रादेशिक पक्ष हा त्या त्या राज्यासाठी फार महत्त्वाचा असतो. पवारांनी केलेल्या वक्तव्यावर मी काही बोलणार नाही, पण प्रत्यक्ष प्रादेशिक पक्ष हा जिवंत राहिला पाहिजे, ती त्या राज्याची गरज असते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. रोल रोल सर, आजची बैठक तुमची पार पडली आणि अनेक जागांचा आढावा तुम्ही घेतला असेल, म्हणजे अनेक ठिकाणी तर आता प्रचाराला उतरली आहे. एकंदरीत आता जो जो 15 ते 17 मतदारसंघाचा आढावा घेतला, त्या आढाव्यामध्ये एक गोष्ट नक्की लक्षात आली की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साहेबांनी पाठिंबा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिल्यापासून आमचे कार्यकर्ते सगळ्याच उमेदवारांच्या सोबत अत्यंत प्रामाणिकपणे प्रचारामध्ये उतरलेले आहेत आणि जोरात प्रचार करतात. आणि त्यासाठी तो आढावा घेतला होता. तो आढावा जवळजवळ संपूर्ण मुंबई, ठाणे, नाशिक, मुंबई, ठाणे, पालघर, भिवंडी अशा सगळ्याच मतदारसंघाचा आढावा झाला. आणि कार्यकर्त्यांना आता एक प्रकारे मनामध्ये चांगला जोश निर्माण होऊन ते कामाला लागले. परंतु आजचीच मीटिंग ही अत्यंत महत्वाची होती. 17 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज साहेब असे दोन प्रमुख वक्त्यांची बैठक किंवा मीटिंग शिवाजी पार्क या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी सभेची तयारी करण्यासाठीची आजची बैठक आहे. त्याप्रमाणे त्यांना त्याच्या सूचना देण्यात आलेली आहेत आणि साहेबांची सभा आम्ही नेहमीच घेतो, त्यामुळे ती तयारी आम्ही नेहमीच करतो. त्याच्यामुळे आमच्या लोकांना सवय आहे. तरी पण कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे, त्यांच्या काही रिक्वायरमेंट असतात, काय आवश्यक आहे त्या बघायला लागतात, म्हणून त्यांना विश्वासात घेतलं होतं आणि त्यासाठी ती आमची बैठक होती. 17 तारखेला सायंकाळी 6 वाजता प्रमुख वक्ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि प्रमुख वक्ते राज ठाकरे साहेब यांची काही सभा मुंबईमध्ये सर्व उमेदवारांसाठी होणार आहे. त्याच्या बैठकीची आढावा सभा होती. सर, एकूणच पाहिलं गेलं तर आता शरद पवार यांनी एक वक्तव्य केलं आहे, त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला, त्यात ते म्हटले की प्रादेशिक पक्ष जे आहे ते येणाऱ्या कारणा काँग्रेसमध्ये गेली होते, या ह्याच्याकडे तुम्ही कसं काय पाहता? मला असं वाटतं कसं आहे की प्रादेशिक पक्षांची आवश्यकता प्रत्येक राज्याला फार महत्वाची आहे. त्याचं कारण असं की प्रादेशिक पक्ष जे आहेत ते त्या त्या राज्याची अस्मिता, त्या त्या राज्याची संस्कृती जपतात आणि त्यामुळे त्या त्या राज्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तसाच लावण्याचं काम या हे प्रादेशिक पक्ष करत असतात. आणि तो त्यांच्या स्वाभिमानाचा विषय असतो, त्याच्या भाषा संरक्षणाचा, रक्षणाचा, संवर्धनाचा विषय असतो आणि म्हणून प्रादेशिक पक्ष जिवंत राहणं फार गरज आहे आणि काळाची गरज आहे ती. त्याच्यामुळे पवार फार मोठं व्यक्तिमत्व आहे, मी काय त्यांच्या वक्तव्याला छेद देत नाही, पण प्रादेशिक पक्ष हे जिवंत राहणं काळाची गरज, एवढं मात्र नाही. बस सर, 17 तारखेला तुमची जरी सभा होत असली तरी दुसरीकडे ठाकरे गटाने देखील अर्ज केलेला. मला असं वाटतं की 17 तारखेची बुकिंग आम्ही सगळ्यात पहिली घेतलेली आहे आणि एकंदरीत नियमाप्रमाणे फर्स्ट असं, त्याच्यामुळे आम्हाला सभेला परवानगी मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. थँक्यू.